प्रेमसंबंध उघड होण्याच्या भीतीनं प्रियकराच्या मदतीनं खून केल्याची घटना उघडकीस आली आहे गडिंग्लज तालुक्यातील हलकर्णी इथं हा प्रकार घडलाय गडहिंग्लज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांनी संशयित आरोपी मालाश्री पाटील आणि रुपेश लब्याघोळ या दोघांना ताब्यात घेतले संतोष पाटील हा आपल्या कुटुंबासह गडहिंग्लज तालुक्यातील हलकर्णी या गावी राहतो त्याची पत्नी मालाश्री पाटील ही गडहिंग्लज इथल्या एका महाविद्यालयात शिक्षण घेते मालाश्री सातत्यानं फोनवर कोणाशी तरी बोलत असायची याबद्दल मयत बसव्वा पाटील आणि नवरा संतोष पाटील यांनी जाब विचारला त्यावेळी मालाश्री हिचे रुपेश लब्या घोळ याच्याबरोबर प्रेमसंबंध आहेत हे उघडकीस आलं यावेळी दोघांनाही ताकीद देऊन संबंध तोडण्यास बजावलं होतं मात्र दोघांचेही प्रेमसंबंध सुरूच होते संतोष पाटील हे मालवाहतुकीच्या कामानिमित्त कर्नाटक इथं गेले होते त्यावेळी बसव्वा यांनी आपल्या राहत्या घरी दोघांना हात पकडलं आपले अनैतिक संबंध नवऱ्याला समजू नयेत या हेतूनं प्रियकर रुपेश याच्या मदतीनं मालाश्री हिनं बसव्वा झोपेत असताना डोक्यात दांडक्याचे घाव घालून त्यांचा खून केला हा प्रकार उघडकीस आल्यानंतर गढिंगलस पोलिसांनी दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले अपर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाडगे यांनी घटनास्थळाला भेट देऊन तपासाबाबत सूचना केल्या पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड अधिक तपास करत आहेत